डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज संगमनेर। प्लेग्रुप ते इयत्ता 12वी सायन्स वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। संगमनेर मधील सर्वात कमी फी असलेली दर्जेदार शाळा, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक, वर्ग आणि शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग सह बस सेवा, अत्याधुनिक संगणक आणि विज्ञान प्रयोगशाळा। ठिकाण अकोले बायपास गणेश नगर संगमनेर। संपर्क 0-24-25-22-64-56। राहुरीचं ग्रामदैवत खंडेराय महाराज यात्रोत्सवाला 2 वर्षांच्या कालखंडानंतर सुरुवात झाली। 17 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीमध्ये ही यात्रा चालणार आहे। यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी मंदिर आणि परिसर सुशोभीकरण करण्यासाठी यात्रा कमिटीनं निर्णय घेतला, तर खंडेराय महाराज मंदिर आणि परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, कारंजा, मंदिरावर पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचे रेन हार्वेस्टिंग, काँक्रिटीकरण, तसेच आलेल्या भाविकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली। कोरीव आणि घडीव दगडी कामात ओटे आणि पायऱ्याही बसवण्यात आल्या, तर त्याला पॉलिश देण्यात आल्यामुळे मंदिर परिसर अत्यंत चकचकीत आणि आकर्षक दिसतोय। तर या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा यात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजे 16 एप्रिलला राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि राज्याचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला। नगराध्यक्ष आणि आमदारकीच्या निकालावेळी शहरातील देवदेवतांचं दर्शन घेत असताना शेवटी खंडेराय महाराज यांचं दर्शन घेत असता फोन आला की आपण विजयश्री मिळवला आहे, असा किस्सा सांगत विखेंकडे कटाक्ष टाकत आपण आमच्या बाजूने जरा लक्ष दिलं तर आपल्या भागातून निवडणुकीत निकालावेळी मला लीड मिळू शकतो, अशी कोपरखळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली असता उपस्थित असणाऱ्यांमध्ये हास्याचे फवारे उडाले। त्यानंतर माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मंदिर परिसरातील कामाचं कौतुक करत मार्गदर्शक सूचना केल्या। मंदिर तर आहे, परंतु मंदिराबरोबर ती परिसराचं एक सुशोभीकरण करून शहरातल्या लोकांना एक चांगलं त्या ठिकाणी दर्शनाबरोबरच एक चांगला त्या ठिकाणी लाभ सोयी सुविधा या निमित्तानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत। मी सर्व यात्रा कमिटीचे ट्रस्ट या ठिकाणी अभिनंदन करतो। मी खरं आयुष्यात आतापर्यंत 2 निवडणुका लढलो आणि दोन्ही शेटे पाटीला एकदा आहेत, दोन्ही निवडणुकांच्या निकालाच्या आधी आपलं सकाळी सकाळी मला दोन्ही वेळेस खूप टेन्शन होतं, म्हणजे काय होईल काय माहित नाही, आणि आपलं देवदर्शन सगळं सकाळी सकाळी निकालाच्या अगोदर पहाटेपासून बोवासीन भावापासून सुरुवात करून, पण नेमकं इथं आल्यावरतीच दोन्ही वेळेस फोन आला की बाबा एवढं एवढं मात्र निखुड आलं, त्यामुळे निश्चितपणे खंडोबाचे ग्रामदेवताचे आशीर्वाद। आणि दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेस साहेब आपल्या सोनगाव भागातलं जरा पेटत कुठल्या आणि जरा कमी लीड मिळाला, त्यामुळे कॅल्क्युलेशन केलं म्हणलं 13 फेऱ्या आहेत राहुरी तालुक्यातल्या, पहिल्या फेरीत एवढंच आहे, पुढे काय आपलं काय बॅटिंग होणार नाही, काय आहे ते राहुरी तालुक्यातच होणार आहे आणि पहिल्याच फेरीमध्ये, परंतु मात्र ह्यावेळेस लीड मिळालं, दरवेळेस मायनस मधून सुरुवात होत असते, ह्यावेळेस मात्र साहेब लीड मिळालं, आपण जर काळजी घेतली तर भविष्यात काय अशी सुरुवात त्या ठिकाणी होत राहील आणि पुढे मात्र नंतर जसं राहुरी शहराजवळ मग मात्र काय अडचण राहील नाही, परंतु निश्चितपणे ग्रामदैवताच्या आशीर्वादाच्यामुळे आणि राहुरी शहरातल्या तालुक्याच्या लोकांमुळे शक्य झालं, त्या अतिशय सुंदर अशा या परिसराचा विकास त्यांनी केला। तर आपल्या गावाचे ग्रामदैवत आहे आणि ग्रामदैवताला शोभेचा असं उत्तम प्रकारचं काम त्याच्यातून झालं, मला वाटतं आपण सर्वांनीच त्यांचं साच्यात आणि विश्वस्त मंडळाचं अभिनंदन केलं पाहिजे। कोणत्याही गावाच्या ग्रामदैवताचं जे ठिकाण आहे तर त्यामध्ये सगळ्या गावापर्यंतच भावना जोडलेल्या आहेत, पण ते एक आश्चर्य आहे तुम्ही त्या खंडोबा महाराजांच्या बाबतीमध्ये अतिशय जागरूक देवस्थान आहे सगळे, आणि ह्या परिसराचा विकास होत असताना मी आता सन्माननीय मंत्री महोदयांना मी सांगत होतो की आता शिर्डी शिंगणापूरला जाताना जसं आमचं भगवती माता देवस्थानचं मंदिर झालं, भगवती मातेचं सुंदर कमानी केल्या तर माझं बरेच भाविक देवीचे दर्शनाला जातात, याच पद्धतीने अशी चांगली जर कमान आपली आहे परंतु दिसत नाही भाविक लोकांना, दर्शनी भाग जर चांगला आपण केला तर लोक आपोआपच वळतील, काही 5% जरी भाविक या गावामध्ये आले तरी या परिसराच्या एकूण विकासाला
लोक वगैरे त्यातून थोडी मदत होते। आज या ठिकाणी श्री खंडेराय देवस्थानच्या मंदिराच्या शोभीकरणाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन 21 लाखाचं जे काम केलं होतं लोकवर्गणीतून त्याचं उद्घाटन आज सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे साहेब, सन्मान्य प्राजक्त दादा तनपुरे नामदार या दोघांच्या हस्ते या ठिकाणी आज शुभारंभ 21 लाखाच्या कार्यक्रमाचा केला। त्यांनी या ठिकाणी त्यांनी येऊन त्यांचा वेळ आज आमच्या राहुरी शहराचं वैभव श्री खंडेराय देवस्थानचं या कार्यक्रमाला ते आले त्याबद्दल खरं मनपूर्वक त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो। 18 तारखेला राहुरीचा जंगी हंगामा या ठिकाणी आपण घेतलेला आहे, त्या हंगाम्यासाठी आता महाराष्ट्र केसरी 2022 मध्ये झालेले पृथ्वीराज पाटील ते राहुरीमध्ये येणार आहेत आणि भव्य मिरवणूक त्यांची करून आखाड्यामध्ये त्यांचं मोठा सोहळा करून त्यांचं सत्कार करण्यात येणार आहे। त्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांच्या प्रवरा फाउंडेशनच्या वतीने त्यांनी 1 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी त्या पृथ्वीराज चव्हाणला पाटलांना दिलेली आहे। तसेच महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी सुद्धा 1 हजाराची देणगी महाराष्ट्र केसरीला डिक्लेअर केलेली आहे। सर्व भाविक भक्तांना उद्या राहुरीची यात्राला सुरुवात होत आहे, 17 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत यात्रा आहे। ते यात्रा उत्सवामध्ये सर्वांनी सहकार्य करावं, चांगलं आनंदामध्ये यात्रा पार पडली पाहिजे। हंगामा 12 गाड्याची शर्यत, त्यानंतर 12 गाड्या वाढल्या जाणार आहेत, तसेच बैलगाडीची शर्यत, हे सगळ्या कार्यक्रमाला चांगल्या संख्येने उपस्थित राहून या यात्रेचं शोभा वाढव अशी राहुरीकरांना नम्रतेची विनंती करतो। यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राऊसाहेब चाचा तनपुरे आणि यात्रा कमिटी सदस्य तसेच भाविकांची उपस्थिती होती। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।